but that's how they smoke. येथील आजच्या 36व्या सर्वसाधारण सभेचे सर्वांगीण अध्यक्ष आपले लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, वैजनाथराव शिंदे, श्रीपती काकडेजी, आबासाहेब पाटील, व्यंकटराव बेंद्रे, धनंजय देशमुख, अशोकराव काळे उपस्थित असलेले, नवी काळे मांजरा, विलास रेणा, जागृती मारुती या सगळ्याच कारखान्याचे सारे सन्माननीय संचालक, कार्यकारी संचालक रणावरे, उपाध्यक्ष शिशेल उडगे, बाजोळगे सर, शेतकरी सभासद बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. मांजरा परिवार याचे जनक आणि त्यांच्या रूपे छायेमुळे आपण सगळे आज या ठिकाणी आपल्या पायावर उभे आहोत, त्यामुळे त्यांचं स्मरण करणं, त्यांच्या स्मृती प्रती आदर व्यक्त करणं आणि ऊर्जा घेणं हे आपल्यासाठी अतिशय जिव्हाळ्याची बाब आहे. आज मला आनंद होतोय की मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 36व्या सर्वसाधारण सभेमध्ये आपल्यामध्ये सहभागी होता आलं. या कारखान्याचा मी सभासद आहे, या कारखान्याचा मी संचालक आहे, आणि म्हणून आपल्या सारखं मलाही ही उपस्थिती एका अर्थानं अनिवार्य आहे, आणि त्यामुळे इथं उपस्थिती नोंदवता आली याचा मला मनस्वी आनंद आहे. इथे येऊन काय बोलावं आपल्या सगळ्यांना सगळं माहिती आहे. काही भाषणं आपण या ठिकाणी ऐकली आणि आदरणीय काकांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. आबासाहेब पाटील यांनी साखर उद्योगा पुढच्या अडचणी आपल्यापुढे मांडल्या. श्रीपती काकडे यांनी जिल्हा बँक आणि साखर उद्योग हे नातं आपल्यापुढे ठेवलं. धीरज यांनी आधुनिक पद्धती कशी स्वीकारावी आणि पुढे कशी पावलं टाकावीत याबद्दल आपले विचार व्यक्त केले. महाराष्ट्र सरकार आणि साखर उद्योग हे अतूट नातं आहे.
महाराष्ट्राचं ज्या नेत्याने नेतृत्व केलं या साखर उद्योगाला खऱ्या अर्थानं त्यांनी जन्म दिला असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊन आहे. राज्याचं नेतृत्व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक साखर कारखाने त्या काळामध्ये खासगीही होते, मग सहकारी साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय झाला तो वालचंद हा खासगी कारखाना त्या काळामध्ये. आणि मग या क्षेत्रामध्ये सामान्य शेतकरी कसा जोडला जावा याचं जेव्हा मंथन त्यावेळेला झालं असेल तेव्हा राज्याच्या नेतृत्वाने या क्षेत्रामध्ये भवितव्य आहे असं जाणून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी दूरगामी धोरण स्वीकारलं आणि आज त्या धोरणामुळे आपण इथं एकत्रित झालेले आहोत. मराठवाड्यामध्ये सुद्धा जे कारखाने त्या काळामध्ये उभे राहिले त्याच नेतृत्वाच्या मुळे ते उभे राहिले. आणि 80च्या दशकामध्ये जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना तुम्ही निवडून दिलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना अभय सिंह राजे भोसले यांचा ते जेव्हा पाहायला गेले एका कार्यक्रमानिमित्त, तेव्हा असा कारखाना आपल्याही भागामध्ये झाला पाहिजे हा विचार त्यांनी केला. आणि मग इथं आल्यानंतर कदाचित त्या काळामध्ये त्यांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांशी चर्चा केली असेल, आदरणीय गौरवान काळेजी यांच्याशी चर्चा केली असेल, त्यांचे अनेक सहकारी त्या काळामध्ये, त्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून या माळावर त्यांनी त्या काळामध्ये मांजरा या कारखान्याची नीव रोवली आणि आज आपली ओळख खऱ्या अर्थानं देशात राज्यात जर कुठल्या कारणामुळे असेल तर ती मांजरा परिवारामुळे आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी देखील आम्हाला तेच सांगितलं. अरे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब सुद्धा ही गौरवशाली परंपरा पुढे सुरू ठेवण्याची कर्तव्य पूर्ण जिम्मेदारी ते आपल्यासाठी निभावत आहेत हे देखील मला विनम्रपणे या ठिकाणी नमूद केलं. श्रीपती काकडे म्हणाले की बँकेला चांगला गिराई असावा लागतो, कारखाने चांगले चालले तर बँक चांगली चालते असंही कोण आहे. माझं मत थोडस वेगळं आहे. आता कारखाना तुम्ही चालवला, कारखाना आम्हीही चालवतोय, कारखाना चांगला चालला म्हणून बँक चांगली चालते असं म्हणलं थोडस अतिशोक्तीचं होईल. कारण बँक चांगली चालते म्हणून कारखाने चांगले चालतात ही दुरुस्ती मला या निमित्तानं करावीशी वाटत. मला असं वाटलं की तुम्ही असं म्हणाल विना सहकार नाही उद्धार, पण नाही व्याज घेऊन आम्ही पैसे देतो वगैरे असं ते थोडस ते संयुक्तिक होत नाही. ते जरी खरं असलं पण हे देखील मला इथं सांगितलं पाहिजे की आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वामुळे तुम्ही तुमचे सगळे सहकारी आम्हाला काही फार व्याज आकारता असंही नाही, आम्हाला जे परवडेल साखर उद्योगाला जे परवडेल असंच व्याज तुम्ही आकारलेलं आहे. आणि म्हणून तिथेही काकांचं नेतृत्व, इथेही काकांचं नेतृत्व,
आणि म्हणून आपण सगळे जे त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहोत, खरं म्हणजे मी तर अलीकडे विचारच करायचं सोडून दिलेलं आहे साखर उद्योगाच्या बाबतीत. आपण आहात, आपण विचार करताय, आपण निर्णय घेताय, आणखी मी कुठे डोकं लागतो. अरे म्हणून हे तसं मला नंतर कळलं, तुम्हाला फार पूर्वी कळलं सुद्धा. म्हणजे अगदी जिथं असं नेतृत्व असल्यानंतर, जिथं घरचा करता हा जेव्हा सक्षम असतो, तेव्हा मग आपल्यालाही माहिती आहे की फार चिंता करायची गरज नाही, फार फिकीर करायची गरज नाही. आपलं करता आहे, आपण आपलं काम करत राहायचं, काहीही अडचण आली ती शक्यतो येतच नाही, पण आली तरी तो करता आपली काळजी करण्यासाठी आहे. हे जे काही सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे, मला असं वाटतं की हे अतिशय महत्वाचं आहे. आणि तुम्ही सुद्धा सगळे आता जे या बाजराचे सभासद आहात, निश्चिंत आहात, तुम्हाला माहिती आहे भाव उत्तम मिळणार, ऊस वेळेवर जाणार, रिकव्हरी चांगली येणार, ऊस लागवड करायची असेल तर जे काही कर्ज लागत असेल, खत लागत असेल, काही मार्गदर्शन लागत असेल, हे सगळं आपल्या बांधावर आपले नेते पोहोचवणार आहेत. हे गेली अनेक वर्ष, 36 वर्ष, 3 दशकं आता आपण हे सगळं करतोय. मला असं वाटतं की ही जी काही परंपरा आहे, जी दृष्टी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी स्वीकारली, त्या पावलावर पाऊल ठेवून आपले नेते आज कार्यरत आहेत. आपण सगळे त्या छत्राखाली कार्यरत आहोत म्हणून हे सगळं आपण अनुभवू शकतो. इतर जिल्ह्यांमध्ये आता आपण अनेक भाषांमध्ये म्हणतो की उस्मानाबादकडे पहा, नांदेडकडे पहा, परभणीकडे पहा, हिंगोलीकडे पहा, इथं हे कारखाने एवढे असे सशक्त नाही आहेत. पण आज एकाचे 8 कारखाने होतात. ही जी किमया आहे, ही तुमची आहे, हा तुमचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही, हे ओझ आमच्या डोक्यावर आहे. आणि तडा जाणार नाही याची दक्षता आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब हे सातत्यानं करतात, हे मला आपल्याला इथं मुद्दामून सांगितलं पाहिजे. आज अनेक प्रकल्प या परिसरामध्ये काकांच्या नेतृत्वाखाली उभे राहत आहेत. ज्यूस टू इथेनॉल त्याची परवानगी, त्याचं टेंडर, वर्क ऑर्डर वगैरे हे सगळं चाललंय सगळ्या कारखान्यांमध्ये. प्रकल्प सल्लागार नेमावा, त्याचं एस्टिमेट करावं, त्याचं बजेट करावं वगैरे वगैरे वगैरे. पण कोणाच्या ध्यानी वणी नसताना मांजरामध्ये इथं काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे जे काही इंजिनियर्स आहेत, HODs आहेत, MD असतील, डिस्टिलरी इन्चार्ज असतील, यांनी त्यांच्या समोर ते सगळं मांडलं, त्याला त्यांनी अनुमती दिली आणि अगदी इन हाऊस कुठेही BSI कडे जावं लागलं नाही, महाराष्ट्र सरकारकडे जावं लागलं नाही, इन हाऊस ज्यूस टू इथेनॉल हा प्रकल्प अगदी कमी खर्चामध्ये, 45 लाख म्हणजे काहीच नाही, कमी खर्चामध्ये हा गाडी येत नाही, 45 लाखात गाडी येत नाही, कमी खर्चामध्ये अगदी हा प्रकल्प यशस्वीरित्या राबवला. त्यामुळे साखर कमी तयार झाली, साखरेचे भाव काय बाजारात आहेत तुम्हाला माहिती आहे, 2800, 2850, 2900, त्यामुळे तेवढी साखर जी कमी झाली, त्याचं इथेनॉल झालं आणि इथेनॉल पेट्रोल कंपन्याला गेलं, त्याचे पैसे दर 15 रुपयाला कारखान्याला मिळायला लागले. आणि म्हणून कारखाना याची जी आर्थिक स्थिती आहे
ती नीटपणाने राखण्यासाठी त्याची योग्य वेळी मदत झाली हे देखील आपण ही जी काही नाविन्यपूर्ण कल्पना आहे यामुळे हे होऊ शकलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज इथेनॉल मांजरा परिवार यांचे जनक आणि त्यांच्या कृपे छायेमुळे आपण सगळे आज या ठिकाणी आपल्या पायावर उभे आहोत. त्यामुळे त्यांचं स्मरण करणं त्यांच्या त्यांच्या स्मृती प्रति आदर व्यक्त करणं आणि ऊर्जा घेणं हे आपल्यासाठी अतिशय जिव्हाळ्याची बाब आहे. आज मला आनंद होतोय की मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 36व्या सर्वसाधारण सभेमध्ये आपल्यामध्ये सहभागी होता आलं. या कारखान्याचा मी सभासद आहे, या कारखान्याचा मी संचालक आहे आणि म्हणून आपल्या सारखं मलाही ही उपस्थिती एका अर्थानं अनिवार्य आहे आणि त्यामुळं इथं उपस्थिती नोंदवता आली याचा मला मनस्वी आनंद आहे. इथे येऊन काय बोलावं आपल्या सगळ्यांना सगळं माहिती आहे. काही भाषणं आपण या ठिकाणी ऐकली आणि आदरणीय काकांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. आबासाहेब पाटील यांनी साखर उद्योगात पुढच्या अडचणी आपल्यापुढे मांडल्या. श्रीपती काकडे यांनी जिल्हा बँक आणि साखर उद्योग हे नातं आपल्यापुढे ठेवलं. धीरज यांनी आधुनिक पद्धती कशी स्वीकारावी आणि पुढे कशी पावलं टाकावीत याबद्दल आपले विचार व्यक्त केले. महाराष्ट्र सरकार आणि साखर उद्योग हे अतूट नातं आहे. महाराष्ट्राचं ज्या नेत्यांनी नेतृत्व केलं या साखर उद्योगाला खऱ्या अर्थानं त्यांनी जन्म दिला असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. राज्याचं नेतृत्व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक साखर कारखाने त्या काळामध्ये खासगीही होते, मग सहकारी साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय झाला तो वालचंद हा खासगी कारखाना त्या काळामध्ये. आणि मग या क्षेत्रामध्ये सामान्य शेतकरी कसा जोडला जावा याचं जेव्हा मंथन त्यावेळेला झालं असेल तेव्हा राज्याच्या नेतृत्वाने या क्षेत्रामध्ये भवितव्य आहे असं जाणून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी दूरगामी धोरण स्वीकारलं आणि आज त्या धोरणामुळे आपण इथं एकत्रित झालेले आहोत. मराठवाड्यामध्ये सुद्धा जे कारखाने त्या काळामध्ये उभे राहिले त्याच नेतृत्वाच्या मुळे ते उभे राहिले आणि 80च्या दशकामध्ये जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना तुम्ही निवडून दिलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना अभय सिंह राजे भोसले यांचा ते जेव्हा पाहायला गेले एका